नंदुरबार शहरात विरोधी पक्षाने जे बॅनर लावले आहेत ते खोटे असून त्या बॅनरवर जनतेने विश्वास ठेवू नये. जे नागरिक 30 दिवसाच्या आत मालमत्ता कर भरेल त्यांना करात 10% सूट मिळेल असा ठराव पास झालाय. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक खोटे बॅनर्स लावून जनतेची दिशाभूल करताय. नगरपालिकेला करात सूट द्यायचा अधिकार आहे, माफ करायचा नाही. मात्र भाजपनं शहरात खोटे तसेच अनधिकृत बॅनर्स लावून जनतेची दिशाभूल तर केलीच, शिवाय नगराध्यक्षांमध्ये हिंमत असेल तर हे बॅनर्स काढून दाखवा असे शब्द महिला नगराध्यक्षांना वापरले. ही भाषा भाजप नगरसेवकांना क्षोभते. भाजपाची प्रवृत्ती ही गुंडागर्दी स्वरूपाची असून ते त्याच भाषेत बोलतात. अशा शब्दात भाजपाच्या बॅनर्स टीकेला चंद्रकांत रघुवंशी यांनी सडेतोड उत्तर दिलंय. आणि हिंमत असेल तर बोर्ड काढून दाखवा. ही सुद्धा वर्गाने मी पेपरमध्येच वाचली आहे की हिंमत असेल तर बोर्ड काढून दाखवा. म्हणूनच चारदा नगराध्यक्ष म्हणून निवडून आली आहे. नगराध्यक्षांमध्ये त्यांचा विश्वासघात करायला नको. यांच्या भरोसे लागून जर कोणी 6 महिन्याची घरपट्टी माफ झाली असं म्हणून जर बिचारा वावरत गेला. जागर जनस्थानसाठी जीवन माळी नंदुरबार.